की मुंबई महानगरपालिकाला त्या ट्रॅकचं महिलाला 3000 रुपये प्रति वर्ष भाडं द्यावं लागायचं. बेस्ट उपक्रमाने लंडन वरून डॅमलर कंपनीच्या 1937 ला पहिली मुंबई शहरामध्ये बस धावली. भारताची आणि मुंबईची पहिली डबल डेकर बस जी 1937 ला आली होती तिचे हे ओरिजिनल चेसी आहे, इंजिन आहे. आणि आमचे ड्रायव्हर कंडक्टर हातामध्ये लोकांना आकर्षित करण्यासाठी बोर्ड घेऊन उभा राहत होते या बस सेवेची जाहिरात करण्यासाठी. नमस्कार, मी विनायक परब घेऊन आलोय लोकसत्ता गोष्ट मुंबईची पर्व दुसरे. या दुसऱ्या पर्वामधल्या अखेरच्या भागामध्ये आपण समजून घेतला तो बेस्ट उपक्रमाचा इतिहास. मुंबईकरांसाठी खरं तर दोन सगळ्यात महत्वाच्या रक्तवाहिन्या किंवा धमन्या आहेत. त्यातली एक सगळ्यात महत्वाची म्हणजे मुंबईची लोकल ट्रेन आणि दुसरी महत्वाची जी आहे ती म्हणजे बेस्ट उपक्रमाची सेवा, अगदी मुंबईच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचणारी. आणि मित्रहो, हे खूप छान निमित्त आहे की बेस्ट उपक्रमाचं हे 150वं वर्ष आहे आणि या 150व्या वर्षी आपण हा बेस्ट उपक्रमाचा जो इतिहास आहे तो आपण समजून घेतोय. गेल्या भागामध्ये आपण समजून घेतली ती ट्रामची सेवा कधी सुरू झाली, कशी सुरू झाली आणि त्यामधल्या अनेक गमती जमती ज्या आहेत त्या देखील आपण समजून घेतल्या. आपण पाहताय की माझ्या मागच्या बाजूला एक फलक आहे आणि या फलकावर वेगवेगळ्या ज्या आत्तापर्यंतच्या बसगाड्या आहेत त्यांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांचे वेगवेगळे लोगो लावलेले आहेत आणि याच्यामध्ये अगदी मर्सिडीज पासून ते तुम्हाला टाटापर्यंत असे वेगवेगळे लोगो जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर आता आपण याची कुळकथा जी आहे ती समजून घेऊया. तर मित्रहो, मुंबईकरांच्या गरजा बदलत गेल्या, आपल्या सगळ्यांच्या प्रवासाच्या गरजा बदलत गेल्या आणि त्याला अनुरूप असे बदल बेस्ट प्रशासनाने देखील केले. बेस्टच्या बस गाड्या बदलत गेल्या, त्यांची वेगवेगळी मॉडेल्स बदलत गेली आणि हे सगळं आपण आजच्या या भागामध्ये समजून घेणार आहोत. आणि त्याच्यासाठी आपल्या सोबत आहेत अंबादास गर्जे जे या बेस्टच्या संग्रहालयाचे मार्गदर्शक म्हणून काम पाहतात. तर अंबादासजी, आपलं या गोष्ट मुंबईचीच्या या भागामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. 150 वर्षांचा इतिहास आहे आपण बेस्टला असं म्हणतोय, पण आम्हाला हे जाणून घ्यायला आवडेल की पहिली बस गाडी जी होती ती कोणती होती, कशी होती, तिची वैशिष्ट्य काय होती. बस सेवा, मुंबईची पहिली बस सेवा आली होती 15 जुलै 1926 रोजी आणि थॉर्नीक्रॉफ्ट कंपनीच्या बसेस होत्या. 24 बसपासून आम्ही सुरुवात केली होती सर आणि त्या एका बसची किंमत होती 12000 रुपये आणि त्या बसमध्ये जवळजवळ त्याची आसन क्षमता 24 होती आणि जवळ त्याचे 10 पॅसेंजर त्याचे उभे राहून असते. आणि ही पहिली बस धावली होती अफगाणचर, जी पहिली आपली घोड्याची ट्रॅम धावली होती ससून डॉक, त्याच्यापेक्षा थोडस पुढे म्हणजे जो नेव्ही एरिया आहे आता सध्याचा अफगाणचर पासून तर क्रॉफर्ड मार्केट पर्यंत धावली होती. आणि हिचं भाडं होतं 2 आणे पासून तर 6 आण्यापर्यंत धावली होती. सर, पण आम्ही असं ऐकलंय की ही जी पहिली बस सेवा सुरू झाली त्याला अगदी सुरुवातीच्या काळात काही फारसा प्रतिसाद नव्हता, तर त्याला असं काही विशिष्ट कारण होतं का? आणि दुसरं म्हणजे बेस्टने त्याच्यावर मात कशी केली? ज्या ट्रॅम होत्या इलेक्ट्रिकच्या त्याला 1 आणा भाडं होतं आणि ज्या ह्या बस चालू केल्या होत्या त्याला 2 आणे भाडं ठेवलं हो. आणि त्यावेळेस पैशाचा खूप विचार केला जायचा, काही लोकांकडे एवढे पैसे नसत. 2 आणे भाडे ठेवायलाही सुद्धा एक कारण होतं, कारण की या बस सेवेची हे होते एक वैशिष्ट्य होतं, कारण ती बस सेवा ही होती डिझेलवर चालणाऱ्या बसेस होत्या, त्याची आसन व्यवस्था सुद्धा कुशन वगैरे व्यवस्थित हे होते. त्यामुळे ज्या बसेस आल्या होत्या त्याच्यामध्ये जुने मळकटलेले कपडे वगैरे जे घालून लोक यायचे त्यांना त्याच्यामध्ये प्रवास दिला जात नसं, जसं ट्रॅममध्ये सगळे कुणी पण सामान्य माणसाला येत होतं. म्हणून त्यावेळेस असा एक भ्रम झाला होता आणि एक अपप्रचार केला होता की ही फक्त साहेब लोकांसाठी म्हणजे ब्रिटिश लोकांसाठीच ही गाडी आहे. म्हणून काय होतं, आम्हाला जी ज्या बस चालू झाल्या होत्या सुरुवातीला ज्या 24 बस आम्ही खरेदी करायच्या म्हणून, पण लोकांचा एवढा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे जे बोरीबंदर बोर्ड हे होतं त्या ठिकाणी आमचे ड्रायव्हर कंडक्टर हातामध्ये लोकांना आकर्षित करण्यासाठी बोर्ड घेऊन उभा राहत होते या बस सेवेची जाहिरात करण्यासाठी. परत आणखी नाही सुद्धा तरी पण एवढा प्रतिसाद मिळत नसला म्हणून आमच्या त्यावेळेचे जे अधिकारी होते त्यांनी अशी एक कंपना राबवली होती की आतासारखी जी टेलिफोन वगैरे ही सिस्टम नव्हती, फक्त टपाल आणि पत्र यावरच जास्त चालायचा. म्हणून लोकांना आकर्षित करण्यासाठी 1926 पासून तर 1928 पर्यंत प्रत्येक बसमध्ये असे टपाल पेट्या ठेवलेल्या होत्या
आणि त्यानंतर मग लोकांचा हळूहळू प्रतिसाकार याचा विवेक जुन्या इलेक्ट्रिक ट्रामच्या आणि बस सेवेचा वेगाच्यामध्ये फरक लोकांना जाणवू लागला, वेळेमध्ये बचत होऊ लागली, म्हणून मग लोकांचा प्रतिसाद वाढला. म्हणजे बेस्ट उपक्रमाला देखील हा विरोध झाल्यानंतर अशी काहीतरी शक्कल लढवायला लागली की त्याच्यामुळे प्रतिसाद वाढेल. आणि त्यावेळेचा संवादाचं सगळ्यात महत्वाचं माध्यम हे पत्र होतं. म्हणजे तुम्ही जुन्या पिढीशी जर का संवाद साधला तर तुम्हाला असं लक्षात येईल की खूप काळ अनेक मंडळी पत्राची वाट पाहत बसायची आणि नेमकं तेच बेस्ट उपक्रमाने हेरलं आणि त्याचा वापर अतिशय उत्तम पद्धतीने केला. अगदी अलीकडे म्हणजे 15 सप्टेंबरला डिझेलवर चालणारी जी डबल डेकर बस होती ती मुंबईतली शेवटची बंद झाली आणि आपण नवीन आता इलेक्ट्रिक डबल डेकरकडे आलोय. पण माझा पहिला प्रश्न असा आहे की मुंबईत डबल डेकर केव्हा सुरू झाली आणि त्याला काही अशा विशिष्ट कारण होतं का की त्याच्यामुळे बेस्ट प्रशासनाने असा निर्णय घेतला की आता डबल डेकर बस सेवा सुरू करायला पाहिजे? कारण की मुंबईमध्ये नवीन नवीन उद्योगधंदे वाढत होते आणि आताच्या सारखे प्रायव्हेट वाहतूकल दुचाकी एवढ्या त्यावेळेस नव्हते. म्हणजे जेवढाही प्रवाशाचा जो अधिभार होता तो रेल्वे आणि बस सेवेवरच होता. त्यामुळे काय होतं, ज्या सिंगल डेकर बसेस होत्या त्यानंतर आमच्या जी ओमनी बस होती त्यानंतर आम्ही वेगवेगळ्या बसेस वाढले, पण त्या प्रवाशाची जास्त हे असल्यामुळे त्या कमी पडू लागल्या. म्हणून आमची बेस्ट उपक्रमाने लंडनवरून डॅम्बलर कंपनीच्या 1937 पहिली मुंबई शहरामध्ये जी बस धावली डॅम्बलर कंपनीची जी बस होती, तुम्ही याच्यामध्ये फोटो पण बघू शकता, पहिली धावली आपली कुलाब्यापासून तर माहीमपर्यंत आणि त्या बस सेवेचं इतकं उत्कृष्ट लोकांनी हे केलं होतं. डबल डेकरच एकदम पहिल्यांदा बघत होते आणि ही डबल डेकर बस भारताची आणि मुंबईची ही पहिली डबल डेकर बस होती. त्यामुळे लोकांनी डबल डेकर पहिल्यांदा बघितली. म्हणून ज्या रस्त्याच्या जेव्हा ज्या दिवशी उद्घाटन झालं होतं त्या बसच्या दुतर्फा लोकांनी बघण्यासाठी डबल डेकर बसला आणि ठिकठिकाणी जिथं बस स्टॉपवर असतं तर ते लोक त्या डबल डेकर बसला हार घालत होते. म्हणजे जसं आता डबल डेकर ज्या वेळेला बंद झाली त्यावेळेला दोन्ही बाजूला आपल्याला पाहायला मिळालं की मुंबईकरांनी गर्दी केलेली होती दोन्ही बाजूला त्या डबल डेकर बसला निरोप द्यायला. अगदी तसाच सोहळा त्याच्या उद्घाटनाच्या वेळेला किंवा त्याची जेव्हा सुरुवात झाली त्यावेळेला देखील झालेला होता. पण अशी या मागच्या छायाचित्रामध्ये आपल्याला बघायला मिळते की अशी जोडकाम केलेली बस आहे ट्रेलर बस. तर ही ट्रेलर बस मुंबईमध्ये केव्हा अस्तित्वात आली आणि त्याचं कारण काही होतं का की काही अशी परत गरज निर्माण झाली की त्याच्यासाठी ती ट्रेलर बस सुरू केली? बरोबर आहे. ती बस आम्ही 1962 ते 1964 पायाच्यामध्ये केली कारण की युद्ध चालू असल्यामुळे पाकिस्तान आणि चायनाचे त्यावेळेस युद्ध चालू होते आपल्या याच्यामध्ये. त्यामुळे नवीन गाड्या आपल्याला इकडे देशामध्ये आणायला प्रॉब्लेम होत असल्यामुळे आम्ही बेस्ट उपक्रमातल्या ज्या काही भंगारात निघालेल्या बसेस होत्या त्यांचे इंजिन काढून त्यानंतर ज्या कपलिंग रेल्वे सारखे याच्या कपलिंगद्वारे त्या जोडल्या होत्या आणि त्या बसेस अशा त्यामुळे आमच्या प्रवासी क्षमता वाढली कारण नवीन बस भेटत नसल्यामुळे आम्ही त्यावेळेस आमच्या स्वतःच्या वर्कशॉपमध्ये त्या बसेस बनवल्या होत्या आणि कपलिंगद्वारे. पण त्याचं काय होतं, त्या बसेसची लांबी वाढल्यामुळे त्याला भले दोन कंडक्टर लागायचे मागच्या सेपरेट भागामध्ये हे होत होतं, पण त्या बसेसमध्ये ह्या डब्यामध्ये बसमधून त्या डब्या याच्यामध्ये जाता येत नसतं दोन्ही कपलिंग असल्यामुळे. पण त्याचं काय होतं, एक प्रवासी जास्त वाढण्याचे हे होतं म्हणून एक आम्ही ते तात्पुरती एक उपाययोजना केली होती. त्याचे काही साईड इफेक्ट सुद्धा होते की टर्न मारताना खूप तिला जागा लागायची, कधी कधी कमी जागेमध्ये टर्न बसल्यामुळे गाडी रिवर्स घेताना कधी कधी अपघात पण होत असल्याचे. म्हणून आम्हाला मुंबई पोलिसांनी तेव्हा सांगितलं की हे तुम्ही बस आहे ना ऑपरेशन करू नका. म्हणून मग आम्ही त्याच्यावर एक उपाययोजना म्हणून 1937 चालली. तुम्ही बघू शकता एक डबल मुंबईकरांची एक खूप लोकप्रिय आणि आवडती बस होती सेमी आर्टिक्युलेटेड जी मागे टेलर बस आहे तुम्ही फोटोमध्ये दिसू शकते. ती बस आम्ही 1967 लाँच केली आणि त्या बसचं इतकं वैशिष्ट्य होतं की ती कमी जागेमध्ये 20 ते 25 फुटामध्ये सुद्धा यूटर्न मारला जायचा आणि तिची जवळजवळ पॅसेंजर हे ते जवळजवळ 150 पॅसेंजर तिच्या एका वेळेस तिच्यामध्ये वाहून नेले जायचे. आणि परत आणखीन एक तिचं वैशिष्ट्य ती ट्रॅक्टर सारखे असं टेलर बस असल्यामुळे जे सेपरेट जे इंजिन होतं त्याला सेपरेट इंजिन असल्यामुळे जवळ रस्त्यामध्ये एखाद्या वेळेस ती खराब झालं तर दुसरं इंजिन आणून ताबडतोब आणून तिला ते जोडलं जायचं आणि नंतर ते खराब झालेलं इंजिन डेपो मध्ये रिपेअर केलं. म्हणजे लोकांचा आणि प्रवाशांचा जो वाहतुकीचा खोंडा होता असा तो खूप कमी होत असा. सर मला असं वाटतं की ही बस दीर्घकाळ होती कारण म्हणजे मला अगदी आठवत आहे की मी 3री-4थी मध्ये होतो त्यावेळेला देखील म्हणजे अगदी काय 77-78 काळ असेल तर त्यावेळेला देखील ही बस अस्तित्वात होती आणि 90 नंबरच्या बसने मी प्रवास केला आहे हे मला अगदी आठवत. 1 नंबर 351 जवळजवळ ती 1986 बंद झाली सर ती. हा आणि ही दीर्घकाळ दीर्घकाळ होती आणि साधारणपणे हे होती 85च्या घरात आहेत त्यांनी या प्रश्न 100% प्रवास केलेला आहे जो मुंबईकर
जी डबल डेकर रस्त्याने चालला असेल तिच्याकडे न बघणारा माणूस म्हणजे तो मुंबईकरच नाही. अंबादासजी, हे मागच्या बाजूला या ज्या दोन बसेस दिसत आहेत, मला आठवते की ही जी अशी बस होती म्हणजे जोडलेली पुन्हा, त्याला कदाचित ट्रेलर नाही, त्याला काहीतरी एक वेगळा शब्द वेस्टिब्युलर वगैरे असा होता, जोड बस. तर त्याच्यातनं पूर्ण अगदी तुम्हाला पुढच्या बस पासून त्या मागच्या बस पर्यंत तुम्हाला व्यवस्थित जाता येत होतं. आणि या बसने मी प्रवास केलाय, माझ्या आठवणीप्रमाणे ती राणी लक्ष्मीबाई चौक ते दिंडोशी या मार्गावर जाणारी बस होती. ही जी बस आहे तिला सेमी व्हेजिटेबल बस बोलतात. आणि ती जी जोड बस होती तिच्यामधून प्रवासी ह्या बस मधून त्या बस मध्ये जाऊ शकत नव्हते. हिच्यामध्ये काय होतं, मेल सारखे तुम्ही बघू शकता इथं व्हेजिटेबल ह्या प्रवासामध्ये इकडे जाऊ शकत होता बस मध्ये. तिला मागे फक्त एकच दरवाजा चढायचा आणि उतरण्याने याच्यासाठी पुढे हे दोन दरवाजे असायचे. पण काय असायचं, हे बस जेव्हा आम्ही चालू केल्या तर तिला लांब एका फक्त सरळच रूटवर असायचा, जो सायन पासून तर जो संजय गांधी नॅशनल पार्क जो 348 हा रूट होता फक्त स्ट्रेट रूटवर, कारण की लांबी असल्यामुळे अशोक लेलँड कंपनीच्या ज्या बसेस होत्या. आणि 1997 रोजी आम्ही त्या लॉन्च केल्या होत्या जेव्हा आमच्या बेस्ट उपक्रमाला 50 वर्ष झाले होते आणि त्या जवळजवळ 2008 पर्यंत चालू होत्या. आणि एक खास म्हणजे तुम्हाला मी सांगतो की ही बस मी स्वतः ड्रायव्हर असताना मी या बसवर काम केलं, चालवलेली बस ही आशिया खंडातली पहिली सीएनजी बस होती आणि जी 1997 रोजीच आम्ही तेव्हा लॉन्च केली होती त्या दिवशी. म्हणून पण तिचा रंग हा कलर पिवळा ठेवला, पण तिला जी नॅचरल म्हणजे प्रदूषण विरहित बस असल्यामुळे तिला असा पिवळा हिरवा कलर तिच्यावर ठेवलेला होता. अंबादासजी, आता आपण असं पाहतोय की मुंबई शहरात तुम्ही फेरफटका मारलात, मग तुम्ही उपनगरात जा किंवा अगदी दक्षिण मुंबईत जा, तुम्हाला असं दिसतंय की इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या ज्या बसेस आहेत, विजेवर चालणाऱ्या बसेस आहेत, त्यांचं प्रमाण आता खूप मोठं वाढलेलं आहे. तर आता आपला हा सगळा प्रवास जो आहे हा इको फ्रेंडली किंवा पर्यावरण स्नेही अशा दृष्टीने सुरू झालाय असं म्हणता येईल ना आपल्याला? हो, की जो आमचा इलेक्ट्रिकच्या ट्राम पासून जो प्रवास सुरू झाला होता परत आम्ही इलेक्ट्रिकच्या बसेच्या यांनी परत इलेक्ट्रिक कडे आलोय. इलेक्ट्रिक बस जरी आता आपल्याकडे आलेल्या असल्या तरी खूप आधी इलेक्ट्रिक बसचा एक प्रयोग बेस्टने केलेला होता, तर त्याबद्दल आपण सांगाल का? 1962 रोजी अशा ट्रॉयली बस आहेत ज्या पहिला रूट आम्ही सिलेक्ट केला होता जो अगस्त क्रांती मैदान ग्रँड रोड पासून तो माझगाव सर्कल पर्यंत होता आणि त्याचा रूट होता 401. डिझेलच्या पण भाव वाढायचे, डिझेल कधी कधी भेटत नसं, इलेक्ट्रिकच्या ज्या हे होत्या इको फ्रेंडली होत्या कारण त्यांनी प्रदूषण हे नव्हतं. आणि ट्रॅमला कसं ट्रॅक असायचा, पण ती मुंबई महानगरपालिकाला त्या ट्रॅकचं महिलाला 3000 रुपये प्रतिवर्ष भाडं द्यावं लागायचं. म्हणजे आम्ही एक प्रयोग तो केला होता 1962 साली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पहिले यशवंतराव चव्हाण साहेबांनी त्याचं उद्घाटन केलं होतं त्या बसचं आणि स्कोडा कंपनीच्या 12 बसेस होत्या. त्या प्रयोगाचं नंतर काय झालं, सक्सेसफुल न व्हायचे काही आणखीनही काही कारण आहेत की जो रूट आम्ही जो सिलेक्ट केला होता त्यावेळेचा तो दोन टाकी चोर बाजार जे जे डोंगरी हा एकदम कंजेक्शन वाला एरिया होता. काय होतं, त्या जे इलेक्ट्रिक बस होते त्याला मॅक्झिमम स्पीड सुद्धा घ्यायला भेटत नव्हतं, वारंवार ब्रेक मारल्यामुळं काय व्हायचं, वरची जी अशी वायर असायची ती वारंवार निघून पडायची आणि त्याला काय व्हायचं, ती वायरवर निघून पडल्यामुळे ती बस जो आहे तोपर्यंत स्पीड तो स्पीड घेतल्यानंतर जी वेग आहे तोपर्यंत ती बस चालायची, पण साईडला कधी कधी त्या वेळच्यावरून बाजूला पण जायची, मग ते काय व्हायचं, कंडक्टरला खाली उतरून प्रवाशाला खाली उतरून धक्का मारून ती बस त्या वायरच्या खाली आणावं लागायची आणि त्याच्यामध्ये वेळ वेळेला जायचा, वाहतुकीचा खोळंबा व्हायचा. म्हणून ती ज्या वेळेस जसं सक्सेस झाली नाही 1962 ते 1971 ते 1972 पर्यंत त्या ट्रॉली बस बंद झाल्या. आणि आमच्याकडे हे स्कोडा कंपनीने आम्हाला गिफ्ट केलेलं मॉडेल आहे, तुम्ही बघू शकता, आणि मूव्हिंग मॉडेल आहे. हे एवढं मोठं इंजिन तुम्ही वरती आणून ठेवलंय, म्हणजे हे कोणत्या तरी एका मोठ्या बसचं इंजिन आहे असं वाटतंय, तर हे कशासाठी इथे आणून ठेवलंय? बरोबर, हे सर हे जे बसचं इंजिन विथ चेसिस आहे दिसत आहे, ही बस भारताची आणि मुंबईची पहिली डबल डेकर बस जी 1937 आली होती तिचं हे ओरिजिनल चेसिस विथ इंजिन आहे. आणि आम्ही आता जे आमच्या बेस्ट संग्रहालयाला प्रेक्षक भेट देतात त्यांच्यासाठी आता ह्या वर्षीपासून आम्ही एक हे केले आहे की तुम्ही तिच्यावर वर जाऊन फोटो काढून तिच्यावर बसून त्या ड्रायव्हरशी इथे बसून सेल्फी काढता येतो, तुम्ही काढू शकता. ओके, इथे बसायचं आणि सेल्फी काढायचा, मोबाईल काढायचा आणि लगेच सेल्फी पण काढायचा. खूपच छान सोय आहे, म्हणजे अगदी मुंबईकरांना प्रत्यक्ष गाडीचा फील देखील येईल आणि प्रत्यक्ष. पण इथे गिअर बॉक्स दिसत नाहीये तर ह्या बसचं वैशिष्ट्य होतं डबल डेकर बस असून हिचा चालवण्याची ही सेमी त्या काळातली सेमी ऑटोमॅटिक बस होती आणि इथे चालवण्याचे जे गिअर होते हे उजव्या हाताला हातामध्ये होते, जसे आपल्या
जुन्या फॅट गाड्या टॅक्सी होत्या, त्याच्या डाव्या साईडला हातामध्ये गिअर होतं, इथे असे उजव्या साईडला हातामध्ये गिअर होते. इथे तुम्ही याच्यावर बघू शकता, इथे गिअरचे नंबर असते. बरोबर आहे, 1, 2, 3, 4 असं नंबर आहे, न्यूट्रल आहे आणि रिव्हर्स आहे. आणि लोकांना आम्ही हे आकर्षित करण्यासाठी इथे हॉर्न सुद्धा बसवलं आहे, तुम्ही हॉर्न सुद्धा वाजू शकता. चालू करण्यासाठी हँडल फिरून येईल असं चालू करावं लागत असायचं. असा म्हणजे जे पूर्वीच्या आपल्याला अनेक चित्रपटांमध्ये असं दिसतं की प्रत्यक्ष हा ते असं गाडीचं अगदी समोरच्या बाजूला असं फिरवतायत आणि मग सुरुवात करतायत. तर मुंबईकर हो, आपल्यासाठी पुन्हा एकदा खूप महत्वाचं, गेल्या वेळच्या भागामध्ये आपण काय समजून घेतलं, तर ट्रामचा प्रवास समजून घेतला. 150 वर्ष पूर्ण होत आहेत आणि या 150 वर्षातल्या आत्ताच्या या भागामध्ये आपण काय समजून घेतलं, तर मुंबईतली प्रवाशांची गरज जी आहे ती कशी बदलत गेली आणि या गरजेनुसार आणि आजूबाजूच्या ज्या घडणाऱ्या घटना किंवा आजूबाजूच्या गोष्टी होत्या, म्हणजे आता प्रदूषण वाढलंय तर त्यामुळे निर्णय असा घेतलाय की इलेक्ट्रिकल बसेस येत आहेत, तर गरजेनुसार बेस्टने त्यांची धोरणं कशी बदलली आणि त्याप्रमाणे मॉडेल्स कशी बदलत गेली हे सगळं आत्ता आपण बघितलं. आणि आत्ता आपण याचाही अनुभव घेतला की तुम्हाला जर का इथे यायचं असेल, एन्जॉय करायचं असेल, तर तुमच्यासाठी एक खूप छान सेल्फी पॉईंट देखील या बेस्टच्या संग्रहालयामध्ये आहे. बेस्टच्या संग्रहालयातल्या खूप रंजक गोष्टी आहेत, त्या आपण या पुढच्या भागांमध्ये देखील समजून घेणार आहोत. तोपर्यंत लोकसत्ता लाईव्ह यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, अवश्य पहा, लाईक करा आणि मित्रमंडळींसोबत शेअर देखील करा.